काँग्रेस नेते सुधीर खरटमल यांच्या शिष्टाईने शहराध्यक्ष प्रकाश वाले आणि सुनील रसाळे यांच्यात दिलजमाई झाली. इतकंच नाही तर रसाळे यांच्यावर शहर उत्तरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष असलेल्या सुनील रसाळे यांच्याकडे आता शहर उत्तर विधानसभा समन्वयक पद देखील आलंय. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांना निवडीचं पत्र देखील देण्यात आलंय. हे सगळं घडलं त्यामागं काँग्रेसचे नेते सुधीर खरटमल यांची शिष्टाई महत्त्वाची ठरली आहे. मध्यंतरीच्या काळात शहर अध्यक्षपदावरून वाले रसाळे यांच्यातील दुरावा समोर आला होता. हा वाद कोणतं स्वरूप धारण करतो अशी परिस्थिती होती. काँग्रेससाठी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावणारे सुधीर खरटमल यांनी यामध्ये आपली शिष्टाई दाखवून दिली आहे. सुनील रसाळे यांच्या वाढदिवसाचं टायमिंग साधून त्यांनी वाले रसाळे यांना एकत्र आणण्याचं काम केलं आहे. दोहोंमधला दुरावा नाहीसा झाला आहे. आता रसाळे यांच्याकडं शहर उत्तर विधानसभा समन्वयक म्हणून देखील जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी खासदार धर्मण्णा सादुल, माजी आमदार निर्मला ठोकळ, माजी महापौर संजय हेमगड्डी, नगरसेवक बाबा मिस्त्री, विनोद भोसले, नगरसेविका अनुराधा काटकर, प्रवीण निकाळजे, दास शेळके, अरुण शर्मा, अशोक कलशेट्टी आदींची यावेळी उपस्थिती होती. माजी आमदार निर्मला ठोकळ यांनी रसाळे यांच्या कार्याचा उल्लेख केला. किती काम केलं तरी शेवटी पद असावं, त्या पद्धतीने हे पद नावापूर्ण राहणार आहे. तो काम करणारच आहे, पण आता पदाला धरून त्यांनी काम केलं पाहिजे. तेवढा मतदारसंघ आपल्याकडे दिलाय, जेवढं काम ठराविक दिलेलं आहे तेवढ्याशिवाय बाकीचे त्यांनी काम या काळात करायला नको आहे अशी संधी मिळतात असं नाही. ही संधी अतिशय चांगली मिळाली आहे. आशीर्वादही देते आणि त्याच्याबद्दलच्या शुभेच्छा व्यक्त करते. आपल्याला माहिती आहे सर्वांनाच की आपल्या शहराला हे कुटुंब शिंदे सर्वांचं मिळाल्यानंतर अनेक कार्यकर्ते उभे राहिले आणि या शहरात काँग्रेस पक्षाचा झेंडा सध्या पण उभा केलेला आहे. त्याच पद्धतीने आत्ताच्या सुद्धा पदाधिकाऱ्यांनी काम करावं. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शहर उत्तर हा भाजप मुक्त करून काँग्रेसचा बाले किल्ला परत मिळवा असं आवाहन केलं. उत्तर शहर हा मतदारसंघ दिला आहे तिथे राहतातच, त्यामुळं त्यांना सोपं आहे. पण तो प्रत्येक वार्डमध्ये त्यांनी कार्यकर्ते उभे करतील अशी मला अपेक्षा आहे. आणि ज्या तऱ्हेनं आता अध्यक्षांनी सांगितलं की माजी आमदार, माजी खासदार, तिथले प्रमुख कार्यकर्ते यांची सातत्यानं बैठक तिथं घेत राहा, म्हणजे ते लोकांना ॲक्टिव्ह काहीतरी चालू आहे असं हे तिथं कळेल. त्याशिवाय संघटना उभी करता येणार नाही. मी अनेक वेळेला बघतो बरेचसे पदाधिकारी आहेत, पुस्तक पत्र घेऊन घरी बसतात,